मकर संक्रांत जवळ येत असून यासाठी लहान मुले आणि अन्य पतंग उडवण्यासाठी उत्सुक असतात, त्यामुळे यासाठी लागणारा साधा आणि नवलान मांजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. परंतु चायनीज नवलान मांजामुळे अनेकदा जीवितहानी झाली असून यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरी सुद्धा यवतमाळ शहरासह जिल्ह्याभरात या मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विक्रेत्यांचा संपूर्ण साठा जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मनसेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे. यवतमाळ शहरासह जिल्हाभरात या मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याचाच दुष्परिणाम आणि संबंधित विभागाचा अलगरचीपणा संपूर्ण जिल्हावासियांना पाहायला मिळाला. शहरातील जैन रफिक मवाल या 5 वर्षे बालकाला दुचाकीवरून जात असताना मोठी दुखापत होऊन त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. ही घटना संपूर्ण प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून प्रसारित होऊन सुद्धा संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. सदर मांजा हा मनुष्यासह पशुपक्षी यांना सुद्धा घातक असून अनेक दुर्मिळ पक्षी यामुळे गतप्राण झाल्याचे आढळून येते. त्यामुळे या मांजा विक्रीवर आणि विक्रेत्यावर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर विक्रेत्याचा संपूर्ण साठा जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास भविष्यात होणारी हानी टळू शकेल अशी विनंती पत्राद्वारे संबंधित स्थानिक प्रशासन वन विभाग यांना सक्त ताकीद देऊन शहरासह जिल्हाभरात असलेल्या संपूर्ण नॉयलन मांजा विक्रेत्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडे असलेला संपूर्ण साठा जप्त करावा ही विनंती मनसेकडून करण्यात आली आहे. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, उपजिल्हाध्यक्ष साजिद अब्दुल रहमान, शहर अध्यक्ष अमित बदनोरे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन पोटे, अभिजित नानटवार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ऋषिकेश हळदे, साईराम कवडे यांच्यासह यवतमाळ शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून केली. वीकेव्ही न्यूजसाठी यवतमाळहून अक्रम दिवानची रिपोर्ट.